बावन नगर परिषद के चुनाव होने जा रहे हैं, ऐसे में ओबीसी आरक्षण का मुद्दा अधर में लटका पड़ा है। केंद्र अभी भी ओबीसी का एम्पिरिकल डेटा देने को तैयार नहीं है, ऐसे में बंठिया आयोग ने भी अभी भी कोई ओबीसी डेटा तैयार नहीं किया है, जिसका परिणाम आने वाले चुनाव में दिखाई देगा। ओबीसी को चुनाव से दरकिनार करने की एक सोची समझी साजिश है, जो कि ओबीसी के लोग कतई इसे सहन नहीं करेंगे। ऐसी कई बातों को उजागर करते हुए पूर्व मंत्री विजय वडेट्टीवार इन्होंने पत्र परिषद लेकर केंद्र सरकार के अड़ियल रवैये को लेकर सरकार को आड़े हाथों लिया है। आइए देखते हैं विजय वडेट्टीवार की जुबानी। सांगितलं की आम्ही ओबीसी सहनिवडणुका झाले पाहिजे, ओबीसीच्या आरक्षणा सहनिवडणुका झाले पाहिजे। आत्ता 92 नगरपरिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि 27% जागा म्हटलं तरी साधारणतः 25 जागा या ओबीसीच्या वाट्याला येणार होत्या। एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आम्ही स्वतंत्र बांटी आयोग नेमलेला होता। त्यांनी 12 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातली ओबीसीच्या संदर्भात सुनावणी आहे आणि त्यापूर्वीच आम्ही आयोगांना विनंती केलेली होती। मी स्वतः आयोगाच्या पुढे 2 कार्यालयात जाऊन त्यांना विनंती केली। मी दूरध्वनीवर अध्यक्षांना विनंती केलेली आहे, भाटिया साहेबांना, की लवकरात लवकर आम्हाला हे एम्पिरिकल डाटाचा अहवाल आम्हाला द्या, कारण आम्हाला सर्वोच्च न्यायालयातून या पावसाळ्याच्या पूर्वी निवडणुका होणार नाहीत आणि तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण आम्ही वाचवू शकू ही तळमळ माझी होती, भुजबळ साहेबांची होती, अर्थात विरोधकातल्या अनेकांची पण ती मागणी होती। आज तो डाटा उपलब्ध झालेला आहे। आता त्या डाटा उपलब्ध होत असताना करत असताना अनेक प्रश्नचिन्ह झाले, त्याला आम्ही पण विरोध केला की आडनावावरून जात ठरू नका, कारण त्यामध्ये ओबीसीची संख्या घटेल तर तीसुद्धा दुरुस्त करण्याचं काम त्याच्यातही काही 8 दिवस पुन्हा ते रिकरेक्ट करण्यामध्ये गेलेत आणि 8 दिवस त्यामध्ये थोडासा उशीरच झाला। परंतु आत्ता डेटा आणि अहवाल शासनाकडे उपलब्ध झाला आहे। 12 तारखेला जर सर्वोच्च न्यायालयापुढे शासन गेलं तर कदाचित या निवडणुका आता थांबतील की नाही, कारण घोषित झालेल्या निवडणुका, पण केंद्रात राज्यात सरकार आता एकच असल्यासारखं आहे आणि एकच आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या सर्व निवडणुका थांबवून तसाही पावसाळ्यात मतदान, ऑगस्टमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात आहेच, तो वर्तवला असतो हवामान खात्याचा अंदाज पण आहे, आणि अशा स्थितीमध्ये या निवडणुका पावसाळ्यात असल्यामुळे थांबवाव्याच, पण ओबीसीच्या आरक्षणाशिवाय घेऊ नये हे आव्हान आमचं सरकारला आहे, अशी विनंती पण आहे। सरकार आमचा प्रयत्न आम्ही केला, महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणून तो अंतिम होता, मध्य प्रदेशच्या धर्तीवर आम्ही तो अहवाल करावा अशा आमच्या सूचनासुद्धा आयोगाला होत्या आणि आम्ही जो टर्म्स ऑफ रेफरन्स दिला होता त्यामध्ये तसा उल्लेख पण केलेला होता आणि त्या पद्धतीनंच ती सगळी माहिती गोळा केली जाते आहे। आणि ओबीसीची संख्या महाराष्ट्रात कुठल्याही आपण माहिती घेतली, शाळांच्याकडून माहिती गोळा केली किंवा इतर कुठल्या एनजीओकडून माहिती गोळा केली, एकूणच जातनिहाय जातींची संख्या आपण ओबीसीची पाहिली तर महाराष्ट्रातील आत्तापर्यंतचं एकूण आरक्षण असताना दिलेलं आरक्षण त्यातून जी संख्या लक्षात येते ही साधारणतः 38 ते 45% ही ओबीसीची संख्या महाराष्ट्रात किमान आहे। त्यामध्ये आम्ही भटक्या जमाती ज्या आहेत ते 11% आपण आरक्षण दिलं आहे, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती त्यांना जर धरलं तर हे 52%च्या वर आरक्षण आत्ता असायला पाहिजे।